माझी अतिशय विनम्रपणे सगळ्यांनाच विनंती आहे, मी मुंबई पोलीसचे मनपूर्वक आभार मानते की मुंबई पोलिसांनी तातडीने येऊन जे माझ्या आई वडिलांची आणि मुलांच्यासाठी जे केलं त्याच्याबद्दल मी मुंबई पोलीसचे मनापासून आभार मानते। जी काही घटना झाली ही अतिशय दुर्दैवी झाली, ती आपल्या महाराष्ट्राच्या खरं तर संस्कृतीत मी तरी पहिल्यांदाच पाहिली आहे, पण हरकत नाही। पण माझी सगळ्यांना विनंती आहे की आम्ही चर्चेला बसायला सगळे तयार आहोत। मी हात जोडून विनम्रपणे सगळ्यांना विनंती करते की मला आता काही कशावरही बोलायचं नाही, या क्षणी माझी एवढीच मुंबई पोलिसांचे आभार मानते मी, आणि सगळ्यांनाच एवढं म्हणते की मी मगाशी आंदोलकांना म्हणले की माझी हात जोडून विनम्रपणे विनंती आहे, माझी किंवा आमच्या सगळ्यांची चर्चेला बसायची तयारी आहे, फक्त शांततेच्या मार्गाने घ्यावं, या मार्गातून प्रश्न सुटत नाहीत। त्याच्यामुळे माझी विनम्रपणे सगळ्यांना विनंती आहे की आपण चर्चेला बसू शकतो, आम्ही अनेक वेळा आधीही बसलेलो आहोत, आम्ही नेहमी बसायची तयारी आहे, पण माझी विनंती आहे की शांत जे काही करूया ते शांततेच्या मार्गाने करूया। जल्लोष करत होते ते आज अचानक रस्त्यावर का उतरले, काय वाटतंय उत्तर माझ्या ह्याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही। मला खरंच या कुठल्याही प्रश्नाची गरज नाही, माझ्या घरावर एक मोठा हल्ला झालेला आहे, हा दुर्दैवी आहे, त्याच्यातून माझी एवढीच विनंती आहे की मी मुंबई पोलीसचे जाहीरपणे मनपूर्वक आभार मानतो।